नमस्कार मित्रांनो, आपले ऑल इन वन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे एलपीजी गॅस असेल तर त्याची सबसिडी आपल्या खात्यावर जमा झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन चेक करावे लागते. यामध्ये आपला बराच वेळ जातो. जर ही सबसिडी आपल्या मोबाईलवर आपल्या घरी बसल्या पाहता आली तर? हो मित्रांनो, आपल्याला आपल्या गॅसची सबसिडी आपल्या मोबाईलवर पाहता येईल. ते कसे पाहायचे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. यासाठी आपणास पैसे अजिबात लागणार नाही. तुमचे एक सबस्क्रिप्शन किंवा तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास प्रेरणा मिळत असते. तर चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल या सर्च इंजिन वर माय एलपीजी हा शब्द प्रविष्ट करून सर्च करावायचा आहे. यानंतर आपल्याला सुरुवातीला अशा प्रकारे वेबसाईट मिळून जाईल. myLPG.in या वेबसाईटवर क्लिक करावे. यानंतर आपल्याला वेबसाईटची अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारचे गॅस आढळून येतात, भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडियन गॅस. आपण ज्या गॅसचे लाभधारक आहात त्या गॅसच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुमचा एलपीजी गॅस आयडी माहिती असेल तर खूपच चांगले, आणि जर तुम्हाला एलपीजी गॅस आयडी माहित नसेल तर तो कसा पाहायचा? तर या ठिकाणी क्लिक हिअर नावाचे बटन दिसून येईल, या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर आपणास अशा प्रकारे एक पॉपअप विंडोज दिसून येईल. जर तुमचा भारत गॅस असेल तर भारत गॅस हे बटन निवडावे. जर तुम्ही एचपी गॅसचे लाभधारक असाल तर एचपी गॅस निवडावे, आणि इंडियनचे असाल तर इंडियन निवडावे. आता मी इंडियन गॅसचा लाभधारक असल्यामुळे इंडियन या गॅसवर क्लिक करतो. त्यानंतर आपणास अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येईल. या ठिकाणी तुम्हाला जर मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचा एलपीजी आयडी माहिती करून घेऊ शकता. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आणि या ठिकाणी कॅप्चा कोड प्रविष्ट करून प्रोसीड बटनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला एलपीजी आयडी मिळून जाईल. तसेच या ठिकाणी सुद्धा आपणास एलपीजी आयडी मिळून जाईल. या ठिकाणी तुमचा स्टेट निवडावे, यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्युटर आणि तुमचा ग्राहक क्रमांक या ठिकाणी नोंद करावा. तर मी दुसऱ्या प्रकारचे ऑप्शन निवडतो, आता स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर गॅस इंडियन डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक. माझा एक ग्राहक क्रमांक या ठिकाणी मी प्रविष्ट करतो. एवढी माहिती फिलअप केल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड प्रविष्ट करावा लागेल. आणि नंतर प्रोसीड बटनवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला अशा प्रकारे तुमचा एलपीजी आयडी या ठिकाणी मिळून जाईल. तसेच हा गॅस कुणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीचे नाव सुद्धा या ठिकाणी मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण वेबसाईटच्या होम पेज वर जाऊया. आता आपल्या गॅसची सबसिडी आपणास मिळाली की नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी तीन गॅस दिलेले आहेत. तुम्ही ज्या गॅसचे लाभधारक असाल त्या गॅसवर क्लिक करावे. आता मी इंडियन गॅसचा लाभधारक असल्यामुळे मी इंडियन गॅसवर क्लिक करतो. त्यानंतर या ठिकाणी गिव्ह युअर फीडबॅक ऑनलाईन अशा प्रकारे एक बटन दिसून येईल, त्या बटनवर क्लिक करावे. या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन दिसून येतील. या ऑप्शनवर आपल्याला एलपीजी या गॅस चिन्हावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्याला असा एक विंडोज ओपन होईल. या विंडोज मध्ये काही शब्द प्रविष्ट करावायचे आहेत. या ठिकाणी मी माय एलपीजी सबसिडी
असा प्रविष्ट करतो आणि त्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करू. यानंतर आपल्याला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून येईल. या ठिकाणी सबसिडी रिलेटेड या बटनवर क्लिक करावे. या ठिकाणी सब कॅटेगरी दिलेल्या आहेत, या ठिकाणी सबसिडी नॉट रिसिव्ड या बटनवर क्लिक करावे. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एलपीजी गॅसला लिंक केलेला असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा. आधी आपण सांगितल्याप्रमाणे जो एलपीजी गॅस आयडी आपण काढलेला आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करून आणि त्यानंतर कॅप्चा कोडवर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करावे. मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर निवडतो. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करतो. हे पहा मित्रांनो, आपणास आपल्या गॅसचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, या ठिकाणी फर्स्ट नेम, या ठिकाणी लास्ट नेम, त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी दिलेला असेल तर ईमेल आयडी, ऍड्रेस, या ठिकाणी तुमचा पिन कोड, जिल्हा आणि डिस्ट्रीब्युटर नेम. त्यानंतर खाली आल्यानंतर आपण गॅस घेण्यासाठी जी बुकिंग करतो त्यावेळेस त्याचा ऑर्डरचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण गॅसची बुकिंग केली किंवा ऑर्डर केली त्याचा दिनांक या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर किती गॅसची बुकिंग केली आहे त्या गॅसची संख्या या ठिकाणी दिसून येईल. बुकिंग केल्यानंतर आपल्याला गॅस मिळाल्यानंतर त्याची डिलिव्हरी डेट या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर गॅस खरेदी केला आहे त्याची सबसिडी किती जमा झाली ते या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर कॅश मेमो नंबर, या ठिकाणी कॅश मेमो डेट आणि सबसिडी स्टेटस, या ठिकाणी तुमचे बँकेचा डीओएस, या ठिकाणी बँक अकाउंट नंबर, या ठिकाणी बँक नेम अशा प्रकारे दिसून येईल. आता मित्रांनो, मी या ठिकाणी बऱ्याच वेळेस गॅस खरेदी केलेला असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच एंट्र्या दिसून येत आहेत. उदाहरणार्थ मी या ठिकाणी गॅस ऑर्डर केलेली आहे त्यामुळे आणि त्यानंतर मी खरेदी केलेला नसल्यामुळे या ठिकाणी त्याच्या काहीही एंट्र्या दिसून येत नाही. क्रमांक 2 वर मी गॅस बुकिंग केलेली आहे आणि त्याची खरेदी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मला माझ्या अकाउंटवर सबसिडी जमा झालेली दिसून येते आहे. या ठिकाणी किती सबसिडी जमा झाली त्याची अमाऊंट या ठिकाणी दिसून येत आहे अशा प्रकारे. आणि कोणत्या दिवशी सबसिडी जमा झाली आहे त्याचा दिनांक सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे आपल्या गॅसवरील सबसिडी जमा झाली किंवा नाही हे आपल्याला आपल्या मोबाईलवर ऑनलाईन पाहता येते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आम्ही अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.